बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघतोय. राज्यात सरकारनं कोरोना काळात प्रत्येक वैद्यकीय वस्तूची काही ठराविक किंमत ठरवून दिलेली आहे, पण काही ठिकाणी नागरिकांकडून वाढीव किंमत आकारली जाते. राज्य सरकारनं HRCT साठी 2,000 रुपये तर प्लाझ्मासाठी 5,500 आणि RT-PCR टेस्टसाठी 550 रुपये असा दर ठरवून दिलाय. हेच दर आकारले जावेत असं राज्य सरकारकडूनही अनेकदा सांगण्यात येत आहे, पण अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि नागरिकांकडून अधिक दर आकारले जात आहेत. खरंच प्रत्यक्षात राज्य सरकारनं ठरवून दिलेले दरच आकारले जात आहेत की वाढीव दर आकारले जात आहेत हे वास्तव आम्ही News 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून मांडतो आहोत. आणि आता बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवांचे दर जाहीर केलेत. कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होता कामा नये असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. बघूयात आरोग्यमंत्री जालन्यात बोलताना त्यांनी या विषयावर नेमकं काय म्हटलंय. ॲम्ब्युलन्सचा दर कॅप केलेला आहे, त्यामध्ये बेड्सचा दर कॅप केलेला आहे. बेड्समध्ये विगतवारी करण्यात आलेली आहे की साधे बेड्स, त्याच्यानंतर ICU बेड्स आणि व्हेंटिलेटर ICU बेड्स, त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत HRCT जे आहे त्याच्या संदर्भात 2,000 आम्ही रद्द दर केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये. प्लाझ्मा 5,500 केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये. तुमचा RT-PCRचा जो दर आहे तो आता 500 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणत्याही RT-PCRच्या प्रायव्हेट लॅबने जास्त घेता कामा नये. आणि या सगळ्या ज्या काही दराच्या, इवन अगदी मास्कचा जो दर आहे तो सुद्धा 19 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणी जास्त घेता कामा नये. हे सगळ्या दरांचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते आजही या तारखेलाही सध्याही लागू आहेत. आणि म्हणून मला कलेक्टर्स, कमिशनर्स आणि सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना नम्र सूचना करायच्यात, कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये. हे आता आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आणि आता आपण बघणारच सरकारनं नेमके काय दर ठरवून दिलेले आहेत त्याची आकडेवारी देखील आता आपण बघणार आहोत. HRCT साठी 2,000 रुपये असा दर आहे, प्लाझ्मासाठी दर आहे 5,500, RT-PCRचा दर आहे 500 रुपये. त्यामुळे सरकारनं ठरवून दिलेले दर आहेत. आणि बातमी आहे पुण्यातले राज्य सरकारनं RT-PCRसाठी 500 रुपये आणि HRCT साठी 2,000 रुपये इतका दर ठरवलेला असताना सरकारचाच भाग असलेल्या पुणे महापालिकेच्या कोथरूडमधल्या जयाबाई सुतार आणि मंगळवार पेठ इथल्या कमला नेहरू दवाखान्यात RT-PCR करता 600 रुपये आणि HRCT साठी 2,500 रुपये आकारले जात आहेत अशी बाब आता उघड झाली आहे. याचविषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. राज्य सरकारने कोविड टेस्ट म्हणजे RT-PCR टेस्ट असेल तिच्याकरता 500 रुपये हा दर जो आहे तो निर्धारित केलेला आहे. तसंच फुफ्फुसामधील संसर्गासाठी HRCT जी लागते, स्कॅनिंग CT स्कॅन, त्याच्यासाठी 2,000 इतका दर निश्चित केलेला आहे. परंतु पुण्यामध्ये महापालिकेच्या काही रुग्णालयामध्ये जास्त दर घेतले जात आहेत. म्हणजे खरं तर महापालिका म्हणजे सरकारच्याच अखत्यारीत येते. आत्ता मी जयाबाई सुतार कोथरूड इथल्या दवाखान्यामध्ये आहे आणि जर आपण इथं बघितलं तर इथं क्रसना डायग्नोटिक्स यांना हे काम दिलेलं आहे आणि इथं CT स्कॅन किंवा एक्सरे बऱ्याच गोष्टी MRI वगैरे दिल्या जातात. आपण प्रयत्न करूयात त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते मला सांगा क्रसनातर्फे इथं जे काम केलं जातं. सारांच्या आता एक जण येतात आहे रियाज म्हणून ते बोलतात येतील बरोबर आहे, पण मला निदान हे तर दर तर सांगा CT स्कॅनचे आणि RT-PCRचे किती आहेत आपल्याकडं. 2,500 रुपये HRCT आणि RT-PCR 600. पण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे की सरकारने 2,000 HRCT साठी आणि RT-PCR साठी 500 असं ठेवलेलं आहे. म्हणजे हे RT-PCR साठी 100 जास्त आणि ह्याच्यासाठी HRCT साठी 500 जास्त का आकारले जातात, काय कल्पना आहे आपल्याला? नाही काही कल्पना नाही आहे आम्हाला. जसे सिनियर आमचे जे मॅनेजमेंट आहे ते सांगतात, आम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही करताय ठीक हरकत नाही. इथं जे त्यांचे प्रतिनिधी आहेत कसणाचे त्यांना कल्पना नाही आहे, मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की HRCT साठी 2,500 रुपये आम्ही घेतो आणि RT-PCR साठी आम्ही 600 घेतो. म्हणजे बघा सरकार जे आहे ठाकरे सरकार त्यांनीच म्हणजे आपल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जाहीर केलेलं आहे की HRCT साठी 2,000 आणि RT-PCR साठी 500 असं असताना मग महापालिकेच्या रुग्णालयामध्ये काही रुग्णालयं जसं म्हटलं मी आणि ते सुद्धा क्रसना डायग्नोस्टिक या एजन्सीच्या मार्फत जे काही CT स्कॅन केलं जातं HRCT किंवा RT-PCR
त्या दरांमध्ये तफावत आहे, त्यामुळं म्हणजे एका दिव्याखाली अंधार जसं म्हणतो आपण तसा प्रकार आहे। म्हणजे सरकार एकीकडं सांगतं की याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका, आणि महापालिका म्हणजे जी सरकारची संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था तिथं मात्र अशा पद्धतीनं हे पैसे जास्त आकारले जातात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि या संदर्भात अद्वैत मेहता यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जातोय। अद्वैत, एका ठिकाणचं आपण वास्तव आता बघितलेलं आहे का म्हणून इतके दर वाढीव आकारले जातात, आणि तसं असेल तर कारवाई होताना दिसते का? पुण्यातली आणखीन काय स्थिती सध्या पाहायला मिळते? रेणुका, आपण जर बघितलं तर राजेश टोपे यांचं आपण वक्तव्य ऐकलं, ते म्हणतात की आजही हे दर जे आहेत ते निर्धारित आहेत आणि कायम आहेत। मग असं असताना एक प्रकारे आंधळं दळते आणि कुत्रं पिटकते असा कारभार आहे। म्हणजे सरकारलाच माहीत नाही आहे की आता पुणे महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्याच अखेरीमध्ये येते, आणि त्याच्या जे दोन रुग्णालय आता आपल्याला माहिती मिळालेले, इथं बघा या ठिकाणी जे कृष्णा डायग्नोस्टिक्स आहेत त्यांना हे काम दिलेलं आहे आणि त्यांचा बोर्ड लागलेला आहे, त्यांच्यातर्फे अशा प्रकारे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्त्वावरती हे काम सुरू आहे। आणि याच्यामध्ये HRCT 2500 म्हणजे 500 रुपये प्रत्येक टेस्टच्या मागं जास्त घेतले जात आहेत, आणि RT-PCR कोविड टेस्ट आहे ती 500 ते 600 रुपये। आता हे बरेच दिवस झाले काम सुरू आहे, म्हणजे जवळपास मला आठवतं की एक कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर वर्षभरापूर्वी काही दिवसातच अशा पद्धतीनं हे सुरू केलं होतं। त्यामुळं आता याचा जाब जो आहे तो पालिका किंवा सरकारलाच विचारला पाहिजे। आत्ता रविवार आहे आज नेमका, आणि या ठिकाणी लसीकरण जे 18 ते 44 ते सुरू आहे, त्यामुळं आपण बघूयात काही वेळानंतर। दुसरीकडं खाजगी लॅबमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त उकळले जातात अशी माहिती मिळालेली आहे, आणि मनसेचे किशोर शिंदे जे आहेत कोथरूड भागाचे प्रतिनिधित्व करणारे ते काही वेळानंतर आपल्याशी जॉईन होत आहेत। त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की खाजगी लॅबमध्ये तर 600 सांगून 800 उकळत आहेत, त्याचं त्यांच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आहे। आणि दुसरं, आत्ता मी जसं म्हटलं की महापालिकेचंच हे रुग्णालय आहे, मग सरकारचाच भाग असलेल्या महापालिकेमध्येच त्याचं का उल्लंघन होत आहे, तर त्याच्याबद्दलसुद्धा किशोर शिंदे हे आवाज उठवणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की खरं तर सुतार दवाखाना जो आहे तो महापालिकेचा आहे, सगळी पायाभूत सुविधा जी आहे ती इथलीच वापरती आहे ही संस्था, म्हणजे वेगळं काय नाही, मग असं लाईट असेल किंवा इतर काही सगळ्या गोष्टी असतील, तर मग पायाभूत सुविधा सगळी यंत्रणा तुम्ही पालिकेचीच वापरत आहे, मग तुम्ही जास्त पैसे का घेत आहे? त्यामुळं हे बघितलं पाहिजे की असं अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी, पण सध्या तरी आपण म्हणू शकतो की दोन महत्त्वाचे रुग्णालय आहेत, कमला नेहरू मंगळवार पेठेमधलं आणि जयाबाई सुतार कोथरूड, हे सरकारचाच भाग असला म्हणजे पालिकेच्याच रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं जास्त दर आकारणी केली जाते। त्यामुळे आता मग आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काय कारवाई करणार त्यांचाच आहे, म्हणजे तेच सांगत आहेत की असे दर आहेत ह्याच्यापेक्षा जास्त घेता कामा नये, हे तर काही खाजगी नाही आहेत। आणि रेणुका, विशेष म्हणजे काही खाजगी ज्या लॅब आहेत तिथं मात्र याचं पालन केलं जातं, म्हणजे मला स्वतःला एक दोन लॅब माहिती आहेत की तिथं मात्र RT-PCR साठी 500 रुपये घेतले जात आहेत किंवा HRCT-साठी 2500 रुपये घेतले जात आहेत, म्हणजे सगळ्या काही खाजगी लॅब या लुटत नाही आहेत, पण याचा अर्थ असा होतो की काही खाजगी लॅब मात्र पालन करत आहेत या सगळ्या सरकारी दरांचं, मात्र सरकारचाच भाग असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अशा पद्धतीनं जास्त आकारणी का केली जाते? अद्वैत, या वृत्तमालिकेतून आपण हेच वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतोय, अशी काही हेल्पलाईन किंवा सरकारकडून, जसं आरोग्यमंत्र्यांनी तर स्पष्ट केलं की हे दर आहेत आणि हेच दर आकारले गेले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही गल्लत करू नका, असं जर असेल कोणती हेल्पलाईन आहे किंवा जिथे ग्राहक किंवा जे रुग्ण आहेत किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत त्याला ऍड्रेस करू शकतील किंवा आपली तक्रार नोंदवू शकतील, अशी काही माहिती दिली जाते? नाही, आता अशी आहे महापालिकेची किंवा याची, पण डिटेल म्हटलं की हा जो कारभार आहे हा काय आहे प्रकार, म्हणजे कुंपण शेत खाते एक प्रकारे, म्हणजे सरकारनेच म्हणायचं की याच्यापेक्षा जास्त आकारणी केली जाऊ नये, मग सरकारच्याच भाग असलेल्या पालिकेच्या रुग्णालय मात्र हे बिनबोबाट सुरू आहे, मग याचा अर्थ काय? त्यामुळं आपण हे विचारत की मी जसं म्हटलं की परत एकदा आपण दाखवतो, स्पष्टपणे म्हटलं की सार्वजनिक खाजगी भागीदारी, म्हणजे मुळामध्ये याचा अर्थ असा आहे की कृष्णा डायग्नोस्टिक ही एक वेगळी संस्था आहे, खाजगी संस्था आहे, तिला हे काम दिलेलं आहे आणि मग कदाचित त्या काम करतायत त्याच्यापोटी हे कमिशन दिलं जात असं, असा सरळ सरळ अर्थ आहे की RT-PCR 500 असताना 600 रुपये आणि HRCT 2500 असताना 2500 रुपये, मग इतकं दर जास्त दिला जातोय, मग हा देणं योग्य आहे का, हे नैतिकतेमध्ये बसतं का,
किंवा सरकार एकीकडे म्हणते म्हणजे इतर खाजगी लॅबमध्ये देखील हे निर्धारित दर पाळले जात आहेत, मग इथं का पाळले जात नाहीत? आणि त्यासाठीच आता मनसेने हा प्रश्न विचारलेला आहे की जर का पालिकेच्या रुग्णालयामध्ये पालिकेची सगळी पायाभूत सुविधा वापरून यंत्रणा वापरून जर ह्या टेस्ट केल्या जात असतील तर मग ही जास्त आकारणी का? त्यामुळे आता बघूयात आपण ह्याचा काय खुलासा केला जातोय पालिका प्रशासनातर्फे. मी जसं म्हटलं मगाशी की याच केंद्रावरती आज 18 ते 44 लसीकरण सुरू आहे, त्याच्यामध्ये इथला जो स्टाफ आहे तो गुंतलेला आहे. थोड्या वेळानंतर आपण त्यांना देखील विचारणार आहोत की असं का आहे, किंवा पालिकेमधले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत की असं का होतंय. आणि इतर सुद्धा प्लाझ्माचा जो रेट आहे 5,500 रुपये ते पण आपण चेक करणार आहोत की तो सुद्धा या रक्तपेढ्यामध्ये तो केला जातोय का. पण निश्चितपणे हे बराच काळ म्हणजे वर्षभराहून अधिक काळ हे सुरू आहे आणि बिनबोहट सुरू आहे. आणि जसं मी परत सांगतोय की मग सरकारलाच हे कळत नाही का, सरकार जाहीर करणार की यापेक्षा जास्त रेट घेऊन. आणि खरे अद्वैत तत्वता जे शब्द वापरले होते की खऱ्या अर्थाने कुंपणच शेतखताचा प्रकार आता पुण्यात आता दिसतो आहे आणि तिकडचं उदाहरण आता आपल्याला अद्वैत सांगतायत. आणि त्याचबरोबर आणखीन ठिकाणी देखील काय असाच प्रकार सुरू आहे का, हेच आम्ही न्यूज 18 लोकमतच्या वृत्त